इकडे एकापेक्षा एक सरस वादक बसलेले आहेत, त्यामुळे कोण सरस आहे तुम्ही कन्फ्यूज होणार आहात. आमची नेट प्रॅक्टिस खूप चांगली झाली आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल वी आर बेस्ट, पण आम्ही मॅच प्रॅक्टिस केलेली नाही आहे, त्याच्यामुळे एकत्र आम्ही काय करतो ते आम्हाला पण माहीत नाही आहे. आणि अगदी काल आज सकाळपर्यंत किंवा काल संध्याकाळपर्यंत कलाकार ॲड होत गेले, जसे मोठ्या मोठ्या कॉन्सर्ट्समध्ये होतात. बरेच जण पुण्यावरनं आले, काही जण अमेरिकेवरनं आले, काही जण शिरीषमधनं पण आले. तर असे एक्सपेक्ट कलाकार आहेत. आणि मोठं कन्फ्युजन म्हणजे सध्या माईक सिस्टीम काही कारणास्तव उपलब्ध नाही आहे, त्याची कारण नंतर बघून घेईन राज ठाकरेंच्या भाषेमध्ये. पण आता आम्ही चालू करतोय. तर कलाकारांची मी आधीच ओळख करून देतो, इथपासून चालू करतो. हा आलाप हा रागिणीच्या वर्गात आहे, रागिणी महाजनच्या. ह्याचे वडील अतिशय सुंदर दिलरुबा वाजवतात. एक अजून म्हणजे सॉरी मेंडोलिन, त्याचं मेंडोलिन हे वेगळं वाद्य, तुम्ही नेहमी पेटी तबला ऐकता, तर आज जरा वेगळं वाद्य. त्याच्यानंतर अनुज दातार हा अमेरिकेवरनं आलाय, परवाच आलाय. अनुज मराठे, सॉरी, आजकाल नवीन नियमाप्रमाणे भारतात चालू शकतात. सो नंतर हा तबला शिकतो, पियानो पण उत्कृष्ट वाजवतो, पण त्याने आज तबला निवडला की मी आज तबला वाजवणार. त्यानंतर रागिणी आहे, ती व्हायोलिनवर आहे. त्याच्यानंतर आहे रोहन जोगळेकर, भावे काकूंचा नातू, हा पुण्याला असतो, तो फार सुंदर गातो आणि ढोलकी पण छान वाजवतो, तो आज दोन्ही वाजवेल. नंतर श्रीयुत पाडगावकर, अतिशय सुंदर हा त्या तबल्यावर त्यांचा, ते तबल्याला साथ करतील. आणि नंतर मोस्ट अवेटेड, म्हणजे रिसेंटली मी मागे गप्पा मारताना ऐकलं होतं की मोठे एक संगीतकार म्हणजे सतार वादक यांचं नुकतंच आपल्याला गेले, त्यांनी कुठल्यातरी नवोदित कलाकाराचा धसका घेतला असं मी ऐकलं. तो धसका नक्की कुठला? तर आपल्याकडे एकमेव पंडित आहेत याच्यात, बाकी सगळे नवशी घ्यायचं. पंडित राजीव यांच्यासाठी प्रचंड टाळ. आम्ही कार्यक्रम चालू करतो, फक्त जरा अरे गौरी गायली, पडद्या आज रफली होती ती. तर गौरी केकरे ती गिटारवर आहे, आत्मबंद येत जा. ओके, सो आम्ही चालू करतो, जस्ट बघा काय कसं होत आहे ते. माझी ओळख गौरव भेटे. Thank you.